कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झालेला आहे. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 15 मेला निकाल लागणार आहेत. मे महिन्याच्या 28 तारखेला कर्नाटक विधानसभेची मुदत संपते. 224 जागांसाठी हे मतदान होईल. 4.96 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठी 56,000 पेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत. सर्व केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन्स लावण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगातर्फे ओपी रावत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पत्रकार परिषद घेऊन नुकताच जाहीर केलाय. त्यामुळे आजपासून कर्नाटकमध्ये आचारसंहिता लागू होतीये. राज्यातल्या निवडणूक प्रचाराला ह्याआधीच रंग देखील चढू लागलाय. देते हैं आप देखे ना, कई बार बैंक से फ्रॉड हो जाते हैं, कई बार और चीजों में हो जाते हैं, लेकिन उससे क्या नेट बैंकिंग या ये सब हम बंद कर देते हैं? ऐसा नहीं होता. सोशल मीडिया इज नाउ ए रियलिटी एंड लॉट ऑफ पीपल आर इन्वॉल्व इन इट. दे आर गेटिंग इन्फॉर्मेशन. ऑल दोज थिंग्स आर हैपनिंग. सो विद ऑल प्रिकॉशंस एट अवर कमांड टू प्रिवेंट एनी एडवर्स अफेक्ट ऑन अवर इलेक्शंस, इलेक्टोरेट और देयर जजमेंट. इट इज, वी हैव अ फेसबुक पेज एंड वी आर हैंडलिंग विद दैट. सर, इसी से जुड़ा हुआ एक सवाल है. आपने कहा कि सोशल मीडिया लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन 24 अप्रैल 2018, डेट ऑफ स्क्रूटनी ऑफ नॉमिनेशन 25 अप्रैल 2018, last date for withdrawal of candidature is 27th April 2018. Now your issue comes. Date of poll is 12th May. Yeah. Date of counting is 15th May. Oh, too bad, they got it wrong. तर कर्नाटक विधानसभेतील वर्ष 2013 मधील पक्षीय बलाबल आता आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. 224 जागांसाठी मतदान होईल. काँग्रेस 122, भाजपा 40 आणि जेडीएस 40, केजीपी 6, बीएसआरसीपी 4 आणि इतर 12. अशा 2013 मधलं हे पक्षीय बलाबल आपण कर्नाटकमधलं बघतोय. आजपासून कानडी रणसंग्राम सुरू होतोय. दलित 19%, मुस्लिम 16%, मागासवर्गीय 16%, लिंगायत 17% आणि वोक्का लिगा 11%. लिंगायत समाजाकडे सत्तेची चावी आहे. लिंगायत समाज कर्नाटकातील पुढारलेला समाज आहे. राज्यात 17% जनता लिंगायत समाजाची आहे. 224 जागांपैकी किमान 100 जागांवर लिंगायतांचं वर्चस्व आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत समाजाचे. 2013 मध्ये येडियुरप्पांना हटवल्यावर भाजपनं सत्ता गमावली. एकूणच लिंगायत समाजाचं राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे असंच वाटतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडणुकीच्या रणमैदानावर दाखल झालेले आहेत. शहांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात तुमकूर इथल्या सिद्धगंगा मठापासून केलेली आहे. मठाधिपती सिद्धगंगा स्वामींचा लिंगायत समुदायावर मोठा प्रभाव आहे. काँग्रेसनं लिंगायत समुदायाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याची खेळी खेळली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शहा थेट सिद्धगंगा मठात पोहोचले. येडियुरप्पा स्वतः लिंगायत आहेत असं असताना त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जातीचं राजकारण केल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय. सिद्धगंगा स्वामींना थेट देवाची उपमा देत त्यांनी लिंगायत समुदायाला चुचकारण्याचाही प्रयत्न केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. अण्णांच्या मागण्यांवर आज तोडगा निघणार असल्याची आशा महाजन यांनी व्यक्त केली आहे.
आज केंद्रीय मंत्री अण्णांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातली मागणी सरकारच्या अधिकारात येत नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतर अण्णा उपोषण मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय. दुपारपर्यंत या सगळ्या विषयावर तोडगा निघणार आहे. आज मी अण्णांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात पुन्हा संबंधित मंत्र्यांशी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि मला वाटतं बहुतांशी ज्या अण्णांच्या मागण्या आहेत त्याचा बजेटमध्ये उल्लेख झालेला आहे. मंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि जवळपास 70-75 मागण्या अशा आहेत त्यांच्या 11-10 मागण्यांपैकी की त्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत, पूर्ण होत आहेत. आणि आम्ही अण्णांना असं आश्वस्त केलेलं आहे की आम्ही टाइम आउट कार्यक्रमामध्ये सगळ्या मांडण्या त्या ठिकाणी मान्य करू आणि अण्णांचे बहुतांशी समाधान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून ज्या राहिलेल्या 3-4 ज्या मागण्या आहेत 11 त्या संदर्भात पुन्हा आज संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित विभागाशी चर्चा करून मला वाटतं हा प्रश्न उद्यापर्यंत मार्गी लागेल. मध्य प्रदेशात भिंड इथं एका पत्रकाराचा अपघातात मृत्यू झालाय. स्थानिक वाहिनीचे वार्ताहर असलेले संदीप शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपासून भिंडमधल्या वाळू माफियांच्या विरोधात मोहीम छेडली होती. त्यानंतर त्यांना मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा शर्मा यांचा भाचा विकास पुरोहित यांनी केलाय. याबाबत पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र त्यानंतरही त्यांना संरक्षण देण्यात आलं नसल्याचा आरोप पुरोहित यांनी केला. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय. शर्मांच्या मृत्यूनंतर काँग्रेसनं शिवराज सिंग चौहान सरकारवर तोफ डागली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 दिवशी गोंधळ कायम राहण्याची शक्यता आहे. TDP काँग्रेस पाठोपाठ आज डाव्या पक्षांच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा त्यांना देण्यात आल्या. त्यामुळे लोकसभेचं कामकाज होणार का ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं. औरंगाबादमध्ये पानतावणेंनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. आज संध्याकाळी पानतावणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी 10:30 औरंगाबादमधील राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. डॉक्टर पानतावणे यांना यंदाचा त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. दलित साहित्याला डॉक्टर पानतावणे यांनी नवा आयाम दिला. तरुण वयातच तत्कालीन दलित साहित्याचा सखोल अभ्यास करून त्यांची परखड समीक्षा करून पानतावणेंनी नवा विचार लोकांसमोर दाखवला होता. अस्मितादर्श या त्रैमासिकातून पानतावणे यांनी सातत्यानं नवा विचारही मांडला. धम्मचर्चा, मूल्यवेध, मुकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले अशा दलित चळवळीशी निगडीत साहित्यानं पानतावणेंनी उभ्या महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवलं. दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन लोकरंग, स्थिर आत्मकथन अशा काही ग्रंथांचं संपादनही त्यांनी केलं. अमेरिकेत सॅन होजेमध्ये झालेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. पानतावणे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या विचारवंत साहित्यिकांच्या परंपरेतला आणखी एक तारा निखळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतीये. खूप दुःखाची गोष्ट आहे आम्हा कुटुंबियांसाठी आणि हे एक साहित्यिक म्हणून साहित्य क्षेत्रातही खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या निर्माणामुळे. साहित्य क्षेत्रातील सगळ्यांचे आधारवड असणारे ज्यांना अस्मितादर्श सर्वेसर्व असं म्हणून आज नावलौकिक प्राप्त झालं आहे. केवळ आंबेडकरी विचारांना धरूनच कुठेही न दिशाहीन न होता ज्यांनी आंबेडकरी चळवळ खूप नेटाने पुढे नेली आणि आचरणात सुद्धा आंबेडकरवादाशिवाय दुसरा वाद कधी आणला नाही. त्यांच्या जाण्यामुळे जी समाजाची आमची जी काही हानी झालेली आहे ती न भरून येणारी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अहमदनगर बॉम्बस्फोटामध्ये ज्या संजय नहार यांच्या नावानं पार्सल आलं होतं त्यांनी नगरमध्ये येऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस केली आणि खर्चाबाबत आर्थिक मदतीची तयारी देखील दर्शवली आहे. नगरच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये या स्फोटातील जखमी मारुती कुरिअर एजन्सीचे कर्मचारी संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे दोघे उपचार घेत आहेत. या प्रकरणात ATS तपास केल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन संजय नहार आज नगरला आले होते. सरकार कुठलंही असलं तरी अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. सरकारला या घटनांकडे गंभीरपणे बघावं लागेल अन्यथा याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा नहार यांनी वेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. आपल्याला अजूनही असं वाटतं की याच्या बातमीपेक्षा यातला जो संदर्भ आहे की आपल्या राज्याला धोका आहे आणि तो धोका सर्वांचा आहे. तो पुन्हा एका व्यक्तीचा धोका नाही.
संजय नाना काय बोलतात, संजय नानाचे काय विचार आहे, याच्यापेक्षा ही जी घटना आहे ही काहीतरी सांगणारी घटना आहे. सरकार कुठलंही आलं, कुठल्याही पक्षाचं आलं, तरी त्यांना या गोष्टींना नियंत्रणात आणावं लागेल, अन्यथा त्याची किंमत राज्याला मोजावी लागेल आणि कदाचित देशाला मोजावी लागेल. अमरावतीमधील बहुचर्चित सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हत्याकांड हत्येचा संशयित आरोपी ऍडव्होकेट सुनील गजभिये ने न्यायालयात समर्पण केल्यानंतर 23 मार्चला दुसरा आरोपी रहमान खान इब्राहिम खान पठाण यानं न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं. त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. पोलीस तपासात सह आरोपी रहमान खान पठाण यानं घडलेला घटनाक्रम सांगितला असून शीतल पाटील हिची हत्या ॲडव्होकेट सुनील गजभिये यांनी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. राज्य समजून घ्यायचं असेल तर आमदार आणि खासदार यांचं कॅबिनेट वर्षातून एकदा तरी रायगड किल्ल्यावर झालं पाहिजे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य कसं होतं आणि ते कसं चालवलं जात होतं याची कल्पना मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये असणाऱ्या मंत्र्यांना येईल. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणून काम चालणार नाही, त्यासाठी रायगडावर कॅबिनेट झालीच पाहिजे अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत तशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची जी शपथ घेतली होती त्याला 73 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्ताने छत्रपती संभाजी राजे भोसले हे रायरेश्वर मंदिरात आले होते आणि त्यांनी यावेळी हे भाष्य केलं आहे. सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत 75,000 शेतकऱ्यांना 350 कोटी मिळवूनही राज्य सरकारचा सहकारी बँकेला सहकार्य करण्याचा प्रतिसाद थंड असल्याचं सांगण्यात येतं. या सर्व प्रकारावर बँक प्रशासन नाराज आहे. सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेनं स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बँकेचे चेअरमन राजन पाटील यांच्याशी पत्रकारांशी ते बोलले आणि त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आरोपही केला. यावेळी नीरव मोदींचं उदाहरण देत 1.5 लाखांचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारने गरीब शेतकऱ्यांना 50 फेऱ्या मारायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथील कामगार नगरमध्ये नाल्यात भराव टाकून अनधिकृत झोपड्या बांधल्या जात असल्याची बातमी Zee24 शुक्रवारी दाखवली होती आणि या बातमीनंतर तात्काळ बीएमसीनं काल सकाळी कारवाई करत या अनधिकृत झोपड्या जमीन दोस्त करण्यास सुरुवातही केली. नाल्यात भराव टाकल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यताही होती. तसंच 100 वर अनधिकृत झोपड्या उभ्या राहत असतानाही बीएमसीनं बघ्याची भूमिका घेतली होती, परंतु Zee24 याविरोधात आवाज उठवल्यानंतर खडबडून बीएमसीला जाग आली आणि त्यांनी कारवाई केली. मात्र कोणत्याही झोपडी धारकावरती कारवाई केलेली जात नाहीये. कराड शहराच्या मध्यवर्ती शिवाजी सोसायटी परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून अर्धा एकरात जैविक बाग फुलवली आहे आणि या ठिकाणी पक्ष्यांसाठी भोजनगृह देखील उभारलंय. 264 प्रकारची फुलझाडं आणि आयुर्वेदिक झाडांची जोपासना या ठिकाणी केली जाते. ऑक्सिजन झोन म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या पिशव्या बदलल्या आहेत. राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीला तात्काळ प्रतिसाद देत मंदिर समितीनं हे पाऊल उचललंय. वारकऱ्यांना दिला जाणारा आता लाडूचा प्रसाद कागदी पिशवीत दिला जाणार आहे आणि ही कागदी पिशवी मंदिर समितीनं खास तयार करून घेतली आहे. या कागदी पिशवीला आतल्या बाजूनं वॅक्स कोटिंग केल्यानं लाडूचं तेल बाहेर येणार नाही आणि पिशवीत कोणतंही बॅक्टेरिया जाणार नाहीये असं मंदिर समितीने सांगितलंय. वयाचं शतक पूर्ण केलेले राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव हयात माजी मंत्री BJ खताळ यांचा पुण्यात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, राम शिंदे, कुमार सप्तशी, DY पाटील हे देखील हजर होते. यावेळी शिंदे यांनी खताळ यांचा साधेपणा, मंत्री म्हणून काम करायची पद्धत याबाबत आठवणींना उजाळा दिला. खताळ यांनी छोटीशी कविता वाचून सत्काराला उत्तर दिलं. इंटरनॅशनल स्टार जॅकी चॅन बॉलिवूड सिनेमांचा फॅन आहे. नुकताच त्याचा इंडो चायनीज सिनेमा फुंग फू योगा प्रदर्शित झाला होता आणि ह्याच सिनेमातून त्याचं आणि अभिनेता सोनू सूदचं चांगलं नातं निर्माण झालं होतं आणि काही दिवसांपूर्वी सुपरस्टार जॅकी चॅननं त्याला एक खास जॅकेटही भेट दिलं होतं.
प्रसिद्ध खिचडी ही मालिका आता नव्या अंदाजात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि यावेळी मात्र या तडक्यासह खिचडी प्रेक्षकांच्या भेटीला येते. 14 एप्रिल पासून नवीन सीझन प्रसारित होणार आहे. सुष्मिता सेनची लव्ह लाईफ नेहमी चर्चेचा विषय ठरत आली आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मितानं एक ट्विट केलं होतं. सुष्मितानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक कोट शेअर केला आहे. या कोटमध्ये तिने मी माझ्या सेकंड हाफला शोधत नाही आहे कारण मी पूर्णपणे तुझी आहे असं तिने लिहिलं होतं आणि हा मेसेज वाचून ती नक्कीच कोणाला तरी डेट करते असं म्हटलं जात आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.